महाराष्ट्रातील राजकारणामध्ये या आठवड्यामध्ये राजकीय भूकंप होईल असं विधान रामदास आठवले यांनी केलंय. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आठवले यांनी हे भाकीत केलंय. मी शिवसेनेच्या संजय राऊत यांना भेटून आणि अन्य नेत्यांना भेटून या सर्व विषयांवर चर्चा करणार आहे आणि परत एकदा भाजप शिवसेना आरपीआय एकत्र येऊन सरकार स्थापनेसाठी निवेदन देणार आहेत असं रामदास आठवलेंनी म्हटलंय. आरपीआयची भूमिका हीच आहे की म्हणजे मेक इन इंडियाच्या ठिकाणी रेप इन इंडिया अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अत्यंत चुकीचं आहे. ठीक आहे, आपल्या देशामध्ये बऱ्याच ठिकाणी रेप होत आहे की निंदनीय गोष्ट आहे. भारताच्या नीतिमत्तेला कलंक लावणारी एका घटना आहे आणि अशा पद्धतीचं जे कृत्य करणारे जे लोक आहेत अशा लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पण मी पार्लमेंटमध्ये मागणी केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा पद्धतीचे बलात्कार करणाऱ्या लोकांचे हातपाय तोडण्याची शिक्षा त्यांना दिली जात होती. आता फाशीची शिक्षा आहे, त्या फाशीच्या शिक्षेलाही मला वाटतं की वर्ष दोन दोन वर्ष चार चार वर्ष लागत आहे. त्यामुळं जसं आंध्राच्या सरकारने जगनमोहन रेड्डीच्या सरकारने कायदा केलेला आहे की अशा पद्धतीचा बलात्कार करणाऱ्यांच्या केसचा निकाल 21 दिवसामध्ये झाला पाहिजे. पण हे फाशी देण्याची शिक्षा जी आहे ती शिक्षा जरी असली तरी सुद्धा हे प्रकार काही थांबत नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जशी हातपाय तोडण्याची शिक्षा जी आहे आता ती थोडीशी आपल्या मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून ते तसं अडचणीचं ठरेल. परंतु त्यांना जर सबक शिकवायचं असेल तर त्यांचे हातपाय तोडण्याची शिक्षा आहे त्या शिक्षेच्या संबंधामध्ये विचार होणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं माझं काँग्रेस पक्षाला आव्हान आहे की शिवसेनेबरोबर जर आपले वैचारिक मतभेद आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संबंधामध्ये कठोर अशा पद्धतीचे मतभेद तुमचे काँग्रेससोबत आहे आणि काँग्रेसचे मतभेद हे शिवसेनेसोबत जर आहे तर काँग्रेस पक्षाने सरकारचा पाठिंबा काढावा आणि शिवसेनेने सुद्धा काँग्रेसचा पाठिंबा न घेता पुन्हा एकदा BJP शिवसेना आणि RPIचं जे सरकार आहे ते सरकार महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे या दृष्टिकोनातून काही हालचाली करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून माझी रिपब्लिकन पक्षाची होती ना मागणी आहे की राहुल गांधी अत्यंत कठोर अशा शब्दामध्ये जर सावरकरांची निंदा आलंच करतायत सावरकरांच्या संबंधामध्ये मतभेद असू शकतात त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेच्या संबंधामध्ये काही लोकांच्या मनामध्ये जी न पटणारी अशा पद्धतीच्या काही गोष्टी असतील परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सावरकरांचं योगदान मोठं आहे. गोव्याला त्यांना पकडल्यानंतर ते समुद्रामध्ये त्या बोटीतून बाहेर आले आणि तिथून ते म्हणजे इंग्रजांच्या तावडीतून ते बाहेर आले होते आणि नंतर त्यांना पोर्ट ब्लेअरला त्या ठिकाणी काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. तर या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्यांचं योगदान आहे. वैचारिक मतभेद असू शकतात. त्यामुळं मला असं वाटतं की हे जे सरकार बनलेलं आहे हे सरकार योग्य पद्धतीनं चालेल असं काही वाटत नाही आहे आणि त्यामुळे उद्धवजींनी अजून विचार करावा आणि पुन्हा एकदा BJP शिवसेना आणि RPIचं आणि महायुतीचं जे सरकार आहे ते सरकार महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे अशा पद्धतीची माझ्या पक्षाची भूमिका आहे.